महाराष्ट्र बघतोय दादा की या महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारकडून अतिशय दडपशाही हुकूमशाही होताना आपल्याला दिसते। या देशाचे लाडके नेते, देशाचे केंद्रीय मंत्री आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे अतिशय धडाडीचे असे नेते माननीय नामदार नारायणराव राणे साहेबांना या ठिकाणी षड्यंत्र करून अतिशय दडपशाही पद्धतीने या ठिकाणी अटक करण्यात आली। या अटकेचं आम्ही या ठिकाणी आपल्या जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि साऱ्या जनतेच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध, तीव्र धिक्कार या ठिकाणी करतो आहोत। आणि आज त्या निषेधार्थ जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी रस्ता रोको करते, आंदोलन करते आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच ठाकरे सरकार करून ज्या पद्धतीने या ठिकाणी कारवाई झाली, या कारवाईचा निषेध धिक्कार या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून होताना आपल्याला दिसतोय। संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला दिसतोय। साऱ्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत आणि या कारवाईचा या ठिकाणी तीव्र निषेध संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय। आपण या ठिकाणी बघतो, बघितलं आपण या ठिकाणी की ज्या पद्धतीने अटक राणे साहेबांना करण्यात आली, अतिशय वेगळ्या पद्धतीने, अतिशय वाईट वागणूक, देशाचे केंद्रीय मंत्री असताना प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे, कुठलंही कारण नसताना। आज आपण बघतोय की कोकणामध्ये जन आशीर्वाद त्या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं त्या ठिकाणी दौरा होत असताना प्रचंड प्रतिसाद त्या रॅलीला त्या ठिकाणी मिळत होता आणि मुळात हेच पोट दुखणं ठाकरे सरकारचं झालं आणि म्हणून काहीतरी कारण करून या ठिकाणी या नारायणराव राणे साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न, भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठाकरे सरकारकडून होताना दिसतोय। Thank you.